आणि मला वाटतं ते सतत त्या माणसाचा विचार करतात ना, म्हणून त्यांना ते भास होत असते. अगदी. पण खरं तर असे सतत भास होणं सुद्धा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे. हो ना रे. ते रूपाली, कुठे चाललीस? मी ते कावेरी ताईंना काही चहा पाणी काय हवंय का ते बघायला जाते. तू कशाला? त्यांना आधीच बरं नाहीये, उगीच जाऊन त्रास देऊ नकोस. असं काय बोलता हो? ते माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय ना. त्याचा मला किती त्रास झाला. मग मी म्हटलं त्यांच्याशी जरा चार प्रेमाचे शब्द बोलावेत, तेवढंच त्यांना बरं वाटेल ना. अक्का साहेब, जाऊ द्या तिला. कधी नव्हे ते चांगलं काम करते ती, कशाला अडवायचं. देवकी, ठीक आहे जा, पण अधिक बडबड करू नकोस तिकडे. मी काय सासूबाई, बाबा आलेत. हो काय, बाबा कधी आले? अरे मलाही आताच कळलं. मी वर गेले होते ना तेव्हा रूपाताई त्यांच्या खोलीत जाताना दिसली, आणि तिच्याशी मी बोलायला गेले तेव्हा कळलं की बाबा आले. अगं मग त्यांना खालीच बोलवायचं ना. मी त्यांना तेच सांगितलं, पण त्यांनीच तुम्हाला वर बोलवलं. हो बरं, देवकी आलेस ग. मीने कावेरीबाईंच्या बाबतीत नक्की काय विचार केलाय? विचार कुठे, शब्दच दिलाय तर कोण सागर का कोण आहे ना त्याच्यासोबत लग्न लावून देण्याचा. कठीणच दिसतंय सगळं. म्हणजे कावेरीचं त्यांच्यावर किती प्रेम आहे आपल्याला कळतं, म्हणूनच लग्न नाही केलं ना त्यांनी. पण काकू हो, त्यांचं काय? या सागर, त्यांनी जर लग्न केलं असेल तर? कावेरी ताई, मी ना माफी मागायला आली तुमची. सॉरी हा, नाही का मी वाटेल तशी बोलले तुम्हाला, त्याच्यासाठी सॉरी. मला जर माहीत असतं तुमची तब्येत बरी नाही तर खरंच असं नसतं बोललो मी. जाऊ दे, होतात असे गैरसमज कधी कधी. बाय द वे, तुम्ही मगाशी हॉलमध्ये एका माणसाला बघून ओरडलात नाही का? तू होतीस तिथे? म्हणजे तू भास नव्हता? हेच मी केव्हापासून सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करते, पण कुणी समजूनच घेत नाही. कधी माझे सागर आहेत ते, त्याच्यात कुठे गायब झाले मला काही कळलंच नाही. तू ओळखतेस त्यांना? तुला माहितीये? हा एक मिनिट, तुम्ही ज्यांना सागर सागर म्हणत होता तिथे. हेच माझे सागर आहेत. पण हा फोटो तुझ्याकडे कसा आला? तुम्ही आता काळजीच नाही करायची, लवकरच तुमचे सागर तुमच्या जवळ असतील. पण त्यासाठी मी सांगेन तसं तुम्हाला करावं लागेल. तू काय सांगशील ते करायला तयार आहे मी, फक्त सांग मला. हो ना, मग
ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहिली पाहिजे. कबूल कबूल. व्हेरी गुड. नाही, मगाशीच आलो. म्हणजे मी आलो तेव्हा बाहेर कोणी नव्हतं. मी विचारलं तुकारामला, तू बाहेर गेल्याचं कळलं, मग मी सरळ इकडेच आलो. अच्छा, बाहेर कोणी दुसरं भेटलं का? म्हणजे ते नाही. नाही, कोणीच नाही. ठीक आहे. काय झालंय, इतके अस्वस्थ का वाटताय? मी ते प्रवास, खूप लांबचा प्रवास करून आलोय ना, म्हणून थोडं थकल्यासारखं झालंय. पण ते जाऊ दे, ते जाऊ दे. तू मला इतक्या घाईघाईने का बोलवून घेतलंस? काही काम होतं का? काम असं नाही, तुमची आठवण येते. म्हणजे एरवी तुमची आठवण येतेच, पूर्वीही तुमची आठवण यायचीच. पण पूर्वी कसं होतं, कामाचा खूप व्याप होता, सगळं एकटीलाच करायला लागायचं. आता तसं नाही आहे. आता हे सगळे व्याप सांभाळणारी लोक घरात आहेत, मला खरं तर काहीच काम उरत नाही. आणि हल्ली फार काम झेपत आहे. आणि मग काही काम नसलं की एकटेपणा खायला उठतो. आणि मग तुमची जरा अधिकच आठवण येते. त्यावेळेला जर तुम्ही असाल ना समोर, तर खूप बरं वाटतं. असं आहे काय? तुझा हा एकटेपणा दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करे ना मी. हो का? राहू द्या. मला चांगलं ठाऊक आहे तुमच्या कामाच्या व्यापातून तुम्हाला अजिबात वेळ काढता येणार नाही. बरं, ते जाऊ दे. मला सांगा, सिटी हॉस्पिटल बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? सिटी हॉस्पिटल? ते इगतपुरीला आहे बघा. आणि ती नाही नाही, मी हॉस्पिटल मध्ये नाही, म्हणजे मला काही कळलं नाही. पण कुठे हा विषय काढला? तुम्ही आराम करा, मी जरा चहा आणते. नाही नको, चहा नको. पडलं ना की बरं वाटेल मला जरा. मी पडतो, चहा नको. ही न्यूज ऐकल्यावर तू नक्की खुश होणार. खुश म्हणजे मी एवढा खुश झालो ना की मला असं वाटतंय की असं गळ्यामध्ये असं ढोल अडकवा आणि असं वाजवा, असं नाचावा असं वाटतं. रुपणे रुपणे, तुला कळत नाहीये असं असं सांगतात ना, मी काय करू काय नको असं मला काय सांगू असं झालं मला. रुपणे बस बस बस, ते नाही सांगितलं तरी चालेल. पण आता पुढे काय करायचं ते सांग, त्याच्यासाठी मी आले. सांगतो ती बाई ज्याला शोधती आहे, ते जर का जयवंत काका असतील ना, तर आपलं अर्ध काम झालेलंच आहे. बरोबर, म्हणजे जयवंत काका आहेत, सागर आहेत. बरोबर, आकाशात त्या बाईला शब्द देऊन फसलेल्या आहेत. आपण फक्त त्या आगीत तेल ओतायचं. रुपणे, की झालं आपलं काम? म्हणजे म्हणजे आकाशात त्यांचे शब्द अडकणार? कशावरून त्या बाई खोट बोलत नसतील का? सासूबाईं समोर खोट बोलणं एवढं सोपं आहे का समीर? अरे, आणि त्यांचे सगळे रिपोर्ट्स पाहिलेत सासूबाईंनी, खरंच ट्यूमर आहे त्यांना. नाही, ते मान्य आहे मला, पण त्यांना आपल्या घरात त्यांचे सागर दिसले हे नाही मान्य करू शकत ना आपण. अगं, आईने आपल्याला सांगितलं म्हणून गावभर शोधतोय आपण त्यांना, तरी त्यांचा काही पत्ता लागत नाही. आणि यांना थेट आपल्या घरात दिसले ते, काहीतरी गडबड वाटते मला. तुझं म्हणणं मला पटतंय रे समीर, पण त्या तरी खोटं का बोलतील? काही स्वार्थ असू शकतो. आता बघ ना, जर त्यांनी ही सागरची स्टोरी क्रिएट नसली केली, तर त्यांना इतक्या सहजासहजी सरदेशमुखांच्या घरात राहायला नसतं मिळालं. समीर, अरे असं नको बोलूस. खरंच त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, आणि शेवटी नशिबाचा भागही असतोच ना. अरे, माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून आले. तसंच त्यांचंही नशीब चांगलं असेल म्हणून त्यांना त्यांच्या अडचणीत सासूबाई भेटल्या. तुझा दृष्टिकोन वेगळा आहे. काय माहिती, मला त्यांच्याकडून नेगेटिव्ह वाईब्स.
कावेरी झाली का झोप? काही त्रास झाला नाही ना रात्री? नाही. छान, बरे बघ आता औषधांची वेळ झाली, पण ते आधी नाश्ता करायचा. मी देवकीला सांगते. हा अक्का साहेब, ऐका, काल खरंच सागर इथे आले होते. कावेरी का असं वागतेस? आम्ही सगळ्यांनी तुला इतकं समजावून सांगितलं तरी तू तुझा हट्ट सोडायला का तयार नाहीयेस? अक्का साहेब, एक वेळ मी खोटं बोलेन, पण तुमची सून का खोटं बोलेन? सून कोण? कल्याणी? नाही, मी आल्यावर जी मला उद्धटपणे बोलत होती ती काल माफी मागायला रूम मध्ये आली होती. मला वाली? हा हा, रूपाली. तिने सागरचा फोटोही आणून दाखवला मला. आता तरी तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. रूपाली तुझ्या सागरना ओळखते? हो, खर तर तिनं ही गोष्ट कुणाला बोलायचं नाही असं सांगितलं होतं, पण तुम्ही मला या घरात घेऊन आलाय. तुमच्यापासून मी काय लपवणार? पण आता माझी पूर्णपणे खात्री पटली की माझे सागर याच घरात कुठेतरी. मी आलेच. कोराणे ताई, अहो तुम्ही सगळ्या जणी इथे कशा काय? अगं असं काय विचारतेस? आज मीटिंग नाही का? मीटिंग? अगं हो, तूच निरोप दिला होतास ना? नाही. अगं रूपाली मॅडमचा फोन आला होता, तिनेच तर तुझं आणि अक्का साहेबांचं नाव सांगितलं. अहो पण असं काही ठरलंच नाहीये तर रूपाताई फोन का करेल तुम्हाला? कल्याणी नमस्कार. अक्का साहेब नमस्कार. कल्याणी या सगळ्या इथे अशा अचानक? अहो रूपाली मॅडमचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं आजची मीटिंग ऑफिसच्या ऐवजी इथे घरी आहे म्हणून. हो अच्छा, नाही काही हरकत नाही, तुम्ही आधी बसा, चहा पाणी घेऊया, मग बोलू पुढचं, नाही का? बसा बसा, या बसा. काय चाललंय? गाडीचाच डाव आहे, मला बोलायचं त्यांच्या शिट्टे आहे ती. म्हणजे चहा पाणी चालू आलीच हमी. रुपाली, रुपाली काढती तिला ना. तुमची रुपाली आमच्या ताब्यात आहे, ती जर तुम्हाला सही सलामत हवी असेल तर या पुढील पत्त्यावर ताबडतोब येऊन भेटा. तिला सोडवण्यासाठीच्या अटी तिथेच सांगितल्या जात. पत्ता नीट लक्षात ठेवा, धारोष्ण दूध कट्टा, संत्याच्या पान टपरी मागे 14 पावलं चालत वडाच्या पाराजवळ गार्डन मध्ये वाट बघ. काय झालं सासूबाई? चिठ्ठी आहे, रुपालीचं म्हणे कोणीतरी अपहरण केलंय. काय गडद तू नकोस? या रुपालीचं अपहरण होण्यामागे तिचाच हात असण्याची शक्यता, आणि तसंच जर असेल ना तर सोडणार नाही मी. कल्याणी बाहेर त्या महिला मंडळातल्या बालकांचं त्यांना जरा सांभाळतो, मी बघून येते हे काय प्रकरण. आलीच. खास येते फुलप्यांची सवय नाही ना रुपडे, थप्पड मध्ये कशी हवा अशी खेळती राहते. गप्पा बस रे. अरे आता काय आणि कसं करायचं हे माहिती आहे ना तुला? हो ग रुपडे, सगळं माहिती आहे मला. हो म्हणतोस आता तोंडावर नंतर तोंडावरच पडतोस. ए रुपडे बघे, मोठ्या माणसांना ना असं तोंडावर असं बोलू नये. कोण मोठा? मी. अक्का साहेब कधी येणार आहे? ये
येतील रे थांब ना. तुला सांगतोय अक्का साहेब पण ना हल्ली खूप फुटेज खातात. अरे साधं एवढंस काम, चिठ्ठी घ्यायची वाचायची निघायचं ते नाही. सगळं कळलं कळलं असं करते ना मग घराबाहेर पडते. ए रे तू बडबड नको करूस ना, काहीतरी बडबड करतो आणि मला पण ते बघ अक्का साहेब कुठल्या क्षणी येतील ते आल्या आणि आल्या की मी त्यांचं लक्ष माझ्याकडे वेधून घेईन आणि इकडनं दूर पळून जाईल. आणि मग मी घरी जाऊन महिला मंडळाच्या बायकांचा ताबा घेईन, कारण त्या बायकांसमोर आपल्याला अक्का साहेब नको आहे का म्हणून आपण हे सगळं करतोय. आपणच डावर असतो ना, मला काय सांगतेस तू रुपडे? सांगावं लागतं कारण नंतर तू माती खातोस ना. अक्का साहेब मला अक्का साहेब तुमची रुपाली आमच्या ताब्यात आहे. आल्या आल्या पळा 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 पळा. दमलो कोण आहेस हा? मीटिंगचं काय तेवढं बघायला हवं ते सासूबाईच तुम्हाला सांगू शकतील, पण त्याआधी मी म्हणते की रूपाताई अगं बरी आहेस ना तू? मला काय धाड भरली आहे? म्हणजे ती चिठ्ठी अगं सासूबाई तुलाच शोधायला गेल्यात. हो का? जाऊ देव त्यांना. वाजलो का? अरे वा आलात तुम्ही सगळ्या, अगदी वेळेवर आलात. वेळेवर, व्हेरी गुड. अहो पण आम्हाला इथे का बोलवलंय ते तरी सांगा ना. एखादी भव्य दिव्य गोष्ट बघितल्यावर आपण कसं म्हणतो, ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार झालो वगैरे वगैरे. असाच एक ऐतिहासिक क्षण इथे घडणार आहे आणि तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार होणार आहात. काहीतरी काय बडबडतीयस? ए ज्युनियर अक्का साहेब तू गप्प बसायचा. ऑडियन्सला सांभाळ, मी माझा पहिला आयटम घेऊन येते. तुम्ही बसा, मी आलेच. चिंतामण राव आम्ही तुम्हाला फसवलं. कशी वाटली आमची जम्माळी गंमत? जम्माळी गंमत करायला नाही आवडत मला, पण समोरच्याची किंमत करायला मात्र मला नक्कीच आवडत. काय पोरकटपणा चाललाय? हा रुपाली कुठे आहे? रुपाली घरी आहे. तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करते. कसलं वचन? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला इथे नाही कळणार. तुम्ही घरी जा, मग तुम्हाला कळेल. चिंतामण राव तुम्ही आणि रुपालीने मिळून काही भलता सलता केला असेल ना तर गाठ माझ्याशी आहे, सोडणार नाही तुम्हा दोघांना. कळलं?
आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.